आता बातमी आहे यवतमाळमधून. पावसाचं आगमन उशिरानं का होईना, परंतु अतिशय जोरात झाल्यानं यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील एकमात्र मध्यम प्रकल्पाचं सायखेडा धरण पूर्णपणे भरून ओसंडून वाहत आहे. केळापूर तालुक्यातील नागरिकांसाठी सायखेडा येथील मध्यम प्रकल्पाचं धरण पिण्याच्या पाण्याचं एकमेव जलस्रोत आहे. शिवाय शेतीसाठीही या धरणाचा मोठा फायदा होतो. तालुक्यातील 140 गावांना याच धरणातील पाण्याचा मुख्य आधार आहे. यावर्षी मान्सूनचं आगमन खूपच उशिरानं झालं. पावसानं पाठ फिरवल्यानं सर्वत्र दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. मात्र उशिरानं का होईना, सर्वच ठिकाणी दमदार पाऊस पडल्यानं तालुक्यातील एकमात्र मध्यम प्रकल्पाचं सायखेडा धरण 100% भरलंय. धरणाच्या भिंतीवरून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होतोय. सायखेडा धरण 100% भरल्यामुळं शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील आता मिटलेला आहे.